नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग यामधील ॲप्टिट्यूडमधला सेकंड चॅप्टर SCF अँड LCM याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला पाहायचं आहे फॅक्टर्स अँड मल्टिपल्स. तर फर्स्ट आहे फॅक्टर्स अँड मल्टिपल्स. फॅक्टर्स आणि मल्टिपल्स हे काय असतं ते आपण अगोदर पाहूया. इफ अ नंबर ए डिवाइड्स अनदर नंबर बी एक्झॅक्टली वी से दॅट अ इज अ फॅक्टर ऑफ बी. इन दिस केस बी इज कॉल्ड अ मल्टिपल ऑफ ए. म्हणजेच काय होईल, जर तुम्हाला फॅक्टर ऑफ जर 20 विचारले असतील, फॅक्टर्स ऑफ 20, तर 20 कशा कशाने भाग जातो. 20 तुम्हाला 1 डिवाईड करता येतं, 2 डिवाईड करता येतं, 4 डिवाईड करता येतं, 5 भाग जातो, 10 पण जातो आणि 20 पण जातो. म्हणून याला म्हणायचे फॅक्टर्स. हे त्याचे फॅक्टर्स झाले. तर फॅक्टर्स काय आहेत, 1, 2, 4, 5, 10, 20. पण या फॅक्टरमध्ये प्राईम फॅक्टर जर तुम्हाला विचारला असेल तर प्राईम फॅक्टर तुम्हाला फक्त घेता येतील. हा 2 एक प्राईम फॅक्टर आहे, त्यानंतर 5 एक प्राईम फॅक्टर आहे, बाकीचे मात्र तुमचे प्राईम फॅक्टर नाही आहेत. नेक्स्ट आहे मल्टिपल. मल्टिपलचा अर्थ काय होतो, तर मल्टिपल ऑफ 20 त्याच्या पटीमध्ये, म्हणजेच तुम्हाला 20 टेबल लिहायचं आहे, 20, 40, 60, 80, 100, 120 या पद्धतीने तुम्हाला असा मल्टिपल लिहिता येईल किंवा टेबल लिहिता येईल. तर त्याला म्हणायचं मल्टिपल्स. हा महत्त्वाचा फरक आहे फॅक्टर्स आणि मल्टिपल्समध्ये. त्यानंतर नेक्स्ट पाहूया आपण SCF. SCFचा अर्थ होतो हायेस्ट कॉमन फॅक्टर, त्याला शॉर्टकट म्हणतो आपण SCF, किंवा त्याला दुसरं नाव आहे ग्रेटेस्ट कॉमन मेजर, त्याला म्हणतात GCM, और ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर GCD. तर डेफिनेशन तुम्हाला करता येईल, तर SCF ऑफ 2 or more than 2 नंबर्स इज द ग्रेटेस्ट नंबर दॅट इज दॅट डिवाइड्स इच ऑफ देम एक्झॅक्टली. देर आर 2 मेथड्स ऑफ फाइंडिंग ऑफ द SCF ऑफ अ गिवन सेट ऑफ नंबर्स. नंबर 1 आहे फॅक्टरायझेशन मेथड, नंबर 2 आहे डिव्हिजन मेथड्स. तर फर्स्ट आहे तुमच्याकडे फॅक्टरायझेशन मेथड. तर फॅक्टरायझेशन मेथडमध्ये काय करता येईल की तुम्हाला प्राईम फॅक्टर्स पाडायचे सगळेच. तर प्राईम फॅक्टर म्हणजे तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 23 असे नंबर्सनेच तुम्हाला त्या फॅक्टरने डिवाईड करायचे, त्याला म्हणायचे प्राईम फॅक्टर्स. इथे तुम्हाला प्रत्येक नंबर सेपरेट घेऊन तुम्हाला त्याचे फॅक्टर्स पाडता येतात. म्हणून एक्सप्रेस इच वन ऑफ द गिवन नंबर्स ॲज द प्रॉडक्ट ऑफ प्राईम फॅक्टर्स. द प्रॉडक्ट ऑफ लिस्ट पॉवर्स ऑफ कॉमन प्राईम फॅक्टर्स गिव SCF. त्यानंतर सेकंड मेथड तुमच्याकडे आहे डिव्हिजन मेथड. तर डिव्हिजन मेथडमध्ये काय असतं की तुम्हाला जर 2 किंवा 3 नंबर दिले असतील आणि तुम्हाला विचारलं की SCF फाइंड आउट करा, तर तिन्ही नंबर तुम्हाला ॲट ए टाईम एकाच वेळेस तुम्हाला त्याचे फॅक्टर पाडायचे आहेत. आणि मग एखाद्या नंबर सगळ्या जर भाग जात असेल तर त्याला म्हणायचं प्राईम फॅक्टर किंवा SCF. तो हा तुमचा डिव्हिजन मेथडमध्ये यूज केलं जातं. म्हणून सपोज वी हॅव टू फाइंड द SCF ऑफ 2 गिवन नंबर्स, डिवाइड द लार्जर नंबर्स बाय द स्मॉलर वन, नाऊ डिवाइड द डिव्हिजर बाय द रिमाइंडर, रिपीट द प्रोसेस ऑफ डिवाइडिंग द प्रोसिडिंग द प्रिसिडिंग नंबर बाय द रिमाइंडर, लास्ट ऑप्टेन टिल 0 इज ऑप्टेन्ड ॲज रिमाइंडर, द लास्ट डिव्हिजर इज द रिक्वायर्ड SCF. तर डिव्हिजन मेथडने तुम्हाला या मेथडने तुम्हाला सॉल्व करता येईल. तर नेक्स्ट आहे फाइंडिंग द SCF ऑफ मोर दॅन 2 नंबर्स. 2 किंवा 2 जास्त नंबरचा जर SCF तुम्हाला जर काढायचा असेल तर तुम्हाला त्यांचे फॅक्टर्स घेऊन तुम्हाला ते सॉल्व करता येतील. जसं 2 काढलं आपण, त्याच पद्धतीने तुम्हाला 3, 4 नंबरचं पण तुम्हाला फाइंड आउट करता येतं. त्यानंतर नेक्स्ट पाहूया आपण SCF. SCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर्स. तर त्याची आपण इथं मेथड वापरली आहे फॅक्टरायझेशन मेथड. तर फॅक्टरायझेशन मेथडने आपण एक प्रॉब्लेम सॉल्व करून पाहूया. तर एक्झाम्पल आहे फाइंड द SCF ऑफ 48, 108, 140 असे 3 नंबर्स तुम्हाला दिलेत आणि तुम्हाला विचारले याचे SCF फाइंड आउट करा. तर मी याला प्राईम फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करतो. तर सुरुवातीला इथं लिहिलं 48. या 48 पहिला प्राईम नंबर आपला 2 का डिवाईड केलं, कारण इथे युनिट प्लेसला इवन नंबर आहे म्हणून त्याला 2 भाग जातो. म्हणून 2 4 8
त्यानंतर सॉरी 2 2 जा 4 आणि 2 4 जा 8, त्यानंतर 24 आला, पुन्हा इथे 2 2 1 जा 2 आणि 2 2 जा 4 अशा पद्धतीने, त्यानंतर 2 6 जा 12, त्यानंतर 2 3 जा 6 आणि 3 1 जा 3 अशा पद्धतीने तुम्हाला याचे फॅक्टर्स पाडता येतील. त्यानंतर 108 साठी 2 5 जा 10, 2 4 जा 8, 2 2 जा 4, 1 कॅरी झालं 17, 2 7 जा 14, 3 9 जा 27, 3 3 जा 9 आणि 3 1 जा 3. इथं तुमच्याकडे 3 आहे तर 3 1 जा 3. त्यानंतर नेक्स्ट 140 साठी 2 7 जा 14, 2 3 जा 6, 1 कॅरी झालं 5 झालं, 2 5 जा 10, 5 7 जा 75, 7 1 जा 7. अशा पद्धतीने तुम्हाला याचे फॅक्टर्स पाडता आले. मग आता इथं आपण काय करूया, हे फॅक्टर्स लिहून घेऊया. तर 48 फॅक्टर्स काय पडले, 2 × 2 × 2 × 2 म्हणजे 2 चा 4th पॉवर. त्यानंतर इथे आहे 3, इथे आहे तुमच्याकडे 3. त्यानंतर 108 साठी 2 × 2 म्हणजे 2 × 2 झालं. त्यानंतर 3 × 3 × 3 म्हणजे 3 चा 3 आला. त्यानंतर 140 फॅक्टर्स हे पडले तुम्हाला इथं 2 × 2 म्हणजे 2 चा स्क्वेअर. त्यानंतर इथला हा 5 आणि इथला 7 × 5 आणि 7. मग आता ह्या 48 108 140 याच्यामध्ये सर्वात सगळ्यामध्ये असलेला जो नंबर आहे किंवा कॉमन तिघांमध्ये जो असलेला नंबर आहे तो तुम्हाला चॉईस करायचा आहे. इथे तुमच्याकडे 2 आहे, इथे पण 2 आहे, इथे पण 2 आहे. आता 2 चा सर्वात स्मॉलेस्ट पॉवर तुम्हाला निवडायचा आहे. तर स्मॉलेस्ट पॉवर आहे तुमच्याकडे 2 चा स्क्वेअर. इथं पण आहे 2 चा स्क्वेअर, इथं मात्र 2 चा 4th पॉवर आहे. स्मॉलेस्ट पॉवर तुमच्याकडे काय झाला, हा झाला. म्हणून स्मॉलेस्ट पॉवर आपण इथं लिहिलं 2 चा स्क्वेअर. त्यानंतर इथं 3 आहे, इथं 3 चा 3 पॉवर आहे, इथं 5 आणि 7 आहे. 3 ह्या तिन्हीकडे कॉमन नाही आहे, त्यामुळे 5 इथं आहे पण दोन्हीकडे नाही आहे. 7 इथं आहे पण 7 त्या 48 आणि 108 मध्ये नाही आहे. म्हणून फक्त तुम्हाला कॉमन काय सापडलं, 2 चा स्क्वेअर. तर 2 चा स्क्वेअर म्हणजे काय होतं, 4. म्हणून या प्रॉब्लेमचं आन्सर जे येईल SF = 4, म्हणजे या प्रॉब्लेमचं हायेस्ट कॉमन फॅक्टर जो आहे तो 4 आहे. या 4 या 48 108 आणि 140 तुम्हाला डिवाइड करता येतं. हा असा एकच नंबर आहे जो हायेस्ट नंबर आहे ज्या नंबरने ह्या तिन्ही नंबरला भाग जातो, त्याला म्हणून त्याला म्हणायचं SCF. अशा पद्धतीने तुम्हाला हा प्राईम फॅक्टरायझेशन मेथड वापरून हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करता येतो. त्यानंतर आपण नेक्स्ट मेथड पाहणार आहोत, डिव्हिजन मेथड. तर डिव्हिजन मेथडमध्ये जी पद्धत वापरली असते तिथे तुमच्याकडे 16 24 36 आणि 54 एका रोमध्ये तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. आणि तिघालाही ह्या 4 नंबरला भाग जाणारी कॉमन प्राईम नंबर तुम्हाला वापरायचा आहे. तर सगळ्यांच्या युनिट प्लेसला युवर नंबर आहे, म्हणून आपण काय करूया याला 2 डिवाइड देऊ करूया. 2 तुमचा स्मॉलेस्ट युवन प्राईम नंबर आहे. तर 2 8 जा 16, 2 12 जा 24, 2 18 जा 36, 2 27 54 म्हणजे असे तुम्हाला हे भाग पडले. त्यानंतर आपण आणखीन 2 भाग देऊया. इथं 2 4 जा 8, 2 6 जा 12, त्यानंतर 2 9 जा 18. 27 मात्र इथं भाग जात नाही, म्हणून 27 ॲज इट इज ठेवा तसंच. पुन्हा इथे 4 आहे, 6 आहे, या दोघाला पुन्हा 2 भाग जातो, म्हणून इथं 2 2 जा 4, 2 3 जा 6 आणि 2 9 भाग जात नाही, 9 तसंच ठेवा. आणि 2 27 भाग जात नाही, म्हणून तसंच ठेवा. त्यानंतर पुन्हा डिवाईड करा 3. आता 3 2 भाग जात नाही, म्हणून 2 हा तसाच राहिला. 3 1 जा 3 आला, 3 3 जा 9 आलं आणि 3 9 जा 27. त्यानंतर 3 आणि 9 पुन्हा 3 डिवाईड होतं, म्हणून पुन्हा 3 डिवाईड केलं. 3 2 जात नाही, म्हणून 2 तसंच ठेवा. 1 1 तसंच ठेवा. 3 1 जा 3, 3 3 जा 9. तर अशा पद्धतीने याचे फॅक्टर झाले. आता या 4 नंबरला ह्या 4 नंबरलाही डिवाईड जाणारी एवढी एकच संख्या होती आपल्याकडे 2. या 2 ह्या 4 नंबरला डिवाईड झालं होतं, बाकी कुठलाही नंबर तुमचा 4 नंबर डिवाईड होत नाही. म्हणून हा तुमचा फक्त आन्सर आलं 2, म्हणून तुमचा SCF येईल 2. थोडंसं या मेथडमध्ये कन्फ्युज होण्याची शक्यता असते की 4 नंबरला भाग जाणारी तुम्हाला एक कॉमन संख्या शोधूनच तुम्हाला इथं प्राईम फॅक्टर वापरावं लागतं, तरच तुम्हाला ते इझिली सापडतं. जर तसं अवघड वाटत असेल तर तुम्ही त्या प्रत्येकाचं सेपरेट जर तुम्ही
प्राइम फैक्टर काढून जर सॉल्व केला तर आणखीन तुम्हाला ते सोपं जाईल। त्यानंतर पुढचा आपण प्रॉब्लेम बघूया, अशा टाइपचे पण काही प्रॉब्लेम विचारले असतात। फाइंड द एचसीएफ ऑफ हे 2³, 3² 5 आणि 7:4, म्हणजे तुम्हाला एका नंबरचे ऑलरेडी तुम्हाला प्राइम फॅक्टर्स काढून दिलेले आहेत। आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये प्राइम फॅक्टर्स काढले होते, इथे मात्र तुम्हाला प्राइम फॅक्टर्स दिलेले आहेत। तर हा एक नंबर तुमच्याकडे आहे, हा एक नंबर तुमच्याकडे आहे आणि हा एक नंबर आहे, असे तीन नंबर्स तुम्हाला प्राइम फॅक्टर्स काढून दिलेले आहेत। तर अशा वेळेस तुमच्या प्रॉब्लेममध्ये काय करायचं की तिघांमध्ये कॉमन कोण आहेत ते प्राइम फॅक्टर निवडा आणि त्याचा लोएस्ट पॉवर तुम्हाला चॉईस करायचा आहे। तर आता याच्यामध्ये कॉमन फॅक्टर इथेकडे 2 आहे, 3 आहे आणि 5 आहेत, तर तिघांमध्ये पण 2, 3 आणि 5 हा कॉमन नाही आहे, फक्त कारण शेवटच्या नंबरमध्ये इथं 3 नाही आहे, म्हणजे आपल्याकडे आता हे 2, 3, 5 नाही आहे। तर कॉमन फॅक्टर तुम्ही शोधा आता। तर कॉमन फॅक्टरमध्ये इथे हे 2 आहे, इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे, हा एक कॉमन सापडला। त्यानंतर इथे 5 आहे, इथे 5 आहे आणि इथं पण 5 आहे, हा एक सापडला। त्यानंतर हा 7, इथे 7 आहे आणि इथं पण 7 आहे, फक्त पॉवरमध्ये मात्र फरक आहे। इथं 7:4 पॉवर आहे, 7:3 पॉवर आहे, 7² पॉवर आहे। मग आता तुम्हाला काय करता येईल, हे कॉमन जे तुम्हाला सापडले त्या कॉमन मधले लोएस्ट पॉवर तुम्ही चॉईस करा। तर लोएस्ट पॉवर तुमच्याकडे इथे 2 आहे, तर लोएस्ट पॉवर तुमच्याकडे इथे 2 आहे, पण हा 2 मी इथं कॉमन चॉईस केला, हा आला 2² त्यानंतर 5 चेक करा, 5 5 आहे, 5² आहे, 5³ आहे, तर स्मॉलेस्ट व्हॅल्यू तुमच्याकडे इथं 5 आहे, तर ते आपण घेतलं इथं 5। त्यानंतर 7 सर्वात स्मॉलेस्ट पॉवर तुमच्याकडे आहे 7² म्हणून 7² घ्या। त्यानंतर हे तुम्ही सॉल्व करा, तर 2² काय होतं 4 होतं, त्यानंतर 4 × 5 करा, तर 4 × 5, त्यानंतर नेक्स्ट तुमच्याकडे येतं 7² म्हणजे ते 49 आलं। आता 4 × 5 म्हणजे किती येईल तुमच्याकडे, येईल ते 20, हा 20 आला, आणि त्यानंतर 20 × 49 जर केल्यानंतर तुम्हाला मिळतं 980, तर 980 तुमचा काय आला, तो SCF आला। तर हा तुमचा आला SCF, तर हा म्हणजे 980 हा नंबर तुमचा आला SCF, हायएस्ट कॉमन फॅक्टर्स। तर अशा पद्धतीने जर तुम्हाला ऑलरेडी जर प्राइम फॅक्टर दिले असतील तर या मेथडने तुम्हाला ते सॉल्व करता येतील। त्यानंतर पुढचा प्रॉब्लेम बघूया आपण, फाइंड द SCF ऑफ 108, 288 आणि 360, असे तीन नंबर आपल्याला दिलेत आणि तीन नंबरचे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहेत। तर तुम्ही याचे असे प्राइम फॅक्टर्स तुम्ही अशाला पाडून घेऊ शकता। मी एक तुम्हाला सॅम्पल दाखवतो इथे, हे 2 5 10, त्यानंतर 2 4 8, त्यानंतर इथे 2 2 4, त्यानंतर 1 कॅरी झालं 2 7 14, त्यानंतर 3 9 27, त्यानंतर 3 3 9 आणि 3 1 3। तर 3 1 3 म्हणजे इथे 2 आणि 2 म्हणजे 2² आला, त्यानंतर 3 3 आणि 3 म्हणजे 3³ आला। तर अशा मेथडने तुम्ही या दोघांचे पण फॅक्टर पाडून घेऊ शकता, 288 आणि 360। त्यानंतर 108 तिथं काय चे फॅक्टर काय आले, 2² आणि 3³। तर 288 फॅक्टर काय येतील, 2⁵ × 3² 360 फॅक्टर काय येतील, 2³ × 5 × 3² मग इथेही काय करा, तिघांमध्ये जे कॉमन आहेत त्या कॉमनचं काय करा, तुम्ही स्मॉलेस्ट फॅक्टर चॉईस करा। तिघांमध्ये इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे, ह्या 2 सर्वात लोएस्ट पॉवर आहे तुमच्याकडे, इथे रेड कलरमध्ये दाखवलेलं आपल्याला 2² तो आपण इथे घेतला 2². त्यानंतर 3 3³ आहे, 3² आहे, 3² आहे, म्हणजे लोएस्ट पॉवर 3² आहे, तर 3² पण इथं आपण घेतला SCF। इथे 5 आहे पण रिमेनिंगमध्ये 5 नसल्यामुळे ते कॉमन नाही आहे म्हणून त्याला ड्रॉप करा। तर 2² होईल 4 आणि 3² होईल 9, तर 9 × 4 करा ते येईल 36। तर 36 तुमचं काय आलं, SCF ऑफ 108, 288 आणि 360। तर अशा पद्धतीने तुम्हाला SCF फाइंड आउट करता येईल। त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे LCM। LCMचं लॉंग फॉर्म आहे लिस्ट कॉमन मल्टिपल्स। तर LCMमध्ये तुम्हाला काय करायचं असतं की ज्या संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत त्या संख्येने भाग जाणारी संख्या तुम्हाला शोधायची आहे, आणि SCFमध्ये काय करायचं, SCFने तुम्हाला जी संख्या दिली असतील त्या संख्येला भाग जाणारी संख्या तुम्हाला शोधायची असते।
म्हणून द लिस्ट नंबर विच इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय ईच वन ऑफ द गिवन नंबर्स इज कॉल्ड देअर एल सी एम. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला पुन्हा दोन मेथड्स आहेत, फॅक्टरायझेशन मेथड एक आहे आणि कॉमन डिव्हिजन मेथड पण एक आहे. शक्यतो फॅक्टरायझेशन मेथडने जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातात, पण आता एक्झाममध्ये आपल्याला प्रॉब्लेमच्या व्हॅल्यूनुसार तुम्हाला ती मेथड चॉईस करून तुम्हाला ती सॉल्व्ह करायची आहे. तर त्यानुसार तिथे तुम्ही ते कोणती मेथड तुम्हाला अप्लाय करता येईल ते बघा आणि त्यानुसार तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता. या दोन मेथड्स आहेत, फॅक्टरायझेशन मेथड्स आणि कॉमन डिव्हिजन मेथड. त्या दुसरं नाव आहे शॉर्टकट मेथड. त्यानंतर यातला फर्स्ट प्रॉब्लेम बघूया आपण, एल सी एम. एल सी एमचा आपण एक प्रॉब्लेम घेऊया फॅक्टरायझेशन मेथडने. एक्झाम्पल दिलं आहे, फाईंड द एल सी एम ऑफ 48, 108 आणि 140. तर इथे मी फॅक्टर्स पाडलेले आहेत त्याच्यामध्ये. तर इथं मागच्या प्रॉब्लेमसारखे सेम फॅक्टर तुम्हाला इथं वापरलेले त्याच्यामध्ये. तर इथं 2 2 जा 4, 2 4 जा 8, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 6 जा 12, त्यानंतर 2 3 जा 6, 3 1 जा 3, इथं 2 5 जा 10, 2 4 जा 8, 2 2 जा 4, 2 7 जा 14, 2 9 जा 27, 3 3 जा 9, 3 1 जा 3, त्यानंतर 140 साठी 2 7 जा 14, 2 0 0, 2 3 जा 6, 2 5 जा 10, त्यानंतर 5 7 जा 35, 7 1 जा 7. इथं आपण ते लिहून घेतलं, हे 2 2 आणि 2 म्हणजे 2 चा 4th पॉवर आला. 4 वेळेस 2 आहे पण 2 चा 4th पॉवर येईल. 1 वेळेस 3 आहे म्हणून इथं 3 येईल. तर 2 रेस टू 4 × 3 येईल. तर 108 काय येईल तुमच्याकडे, 2² आणि 3³. आणि 140 येईल 2² 5 आणि 7. आता एल सी एममध्ये मात्र तुम्हाला एस सी एफच्या उलटा करायचं आहे. इथे तुम्हाला हायेस्ट फॅक्टर चॉईस करायचे आहेत. हायेस्ट फॅक्टर म्हणजे तुमच्याकडे आता 2 चा 4th पॉवर आहे, 2 चा स्क्वेअर आहे, 2 चा स्क्वेअर आहे. तर 2 मध्ये हायेस्ट पॉवर तुमच्याकडे आहे 2 चा 4th पॉवर, म्हणून इथे घेतला आपण 2 चा 4th पॉवर. तसा हायेस्ट फॅक्टर तुम्हाला इथून चॉईस करायचा आहे. त्यानंतर 3 मध्ये हायेस्ट फॅक्टर बघा. 3 प्रत्येकडे कॉमन असावं असं बंधन नाही आहे, पण कुठे ते एखादी असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये घेता येईल. तर 3 चा क्यूब हायेस्ट पॉवर इथे आपण चॉईस केला, तर हे आलं तुमचा 3 चा क्यूब. त्यानंतर आता उरलं इथं 5, तर हा 5 ला 5 घ्या. इथं उरलं 7, ह्या 7 ला 7 घ्या. एल सी एममध्ये मात्र कॉमन अगोदर काढायचे, कॉमनचे हायेस्ट फॅक्टर घ्यायचे, नंतर रिमेनिंग जे उरतील तेही तुम्हाला एल सी एममध्ये काउंट करायचं आहे. आता मग 2 रेस टू 4th पॉवर जो येतो तो तुमचा 2 रेस टू 4th पॉवर आहे 16. त्यानंतर 3 चा क्यूब, तर 3 चा क्यूब तुमच्याकडे येतं 27. त्यानंतर 5 × 7 म्हणजे ते येईल तुमच्याकडे 35. मग आता 16 × 27 × 35 यांचा मल्टिप्लाय करा. हा मल्टिप्लाय तुम्हाला मिळेल 15,120. तर हा नंबर तुमचा आला एल सी एम. तर या नंबरला 15,120 या नंबरला 48 पण भाग जातो, 108 पण भाग जातं आणि 140 पण भाग जातं. ह्या तिन्ही नंबरने या नंबरला भाग जातो आणि ही सर्वात लहानात लहान संख्या आहे ज्याने तिघाला पण भाग जाऊ शकतो, म्हणून याला म्हणायचं एल सी एम. तशा पद्धतीने तुम्हाला एल सी एमचे प्रॉब्लेम्स हे सॉल्व्ह करता येतील. त्यानंतर काही प्रॉब्लेम्स तुम्हाला रिमाइंडर बेस्ड विचारले असतात, रिमाइंडर बेस्ड. तर त्यातला एक पहिला प्रॉब्लेम बघूया आपण, फाइंड द एल सी एम ऑफ 8, 9, 12, 15 दॅट लिव्ज सेम रिमाइंडर 1 इन ईच केस. तर आपले 4 नंबर दिले आहेत, 8, 9, 12 आणि 15. तर याचा एल सी एम तुम्ही जर काढलात तर प्रत्येक वेळेस त्या नंबरमधून 1 जर मायनस जर केलं तर तुम्हाला हा एल सी एम मिळू शकतो. म्हणून इथं अगोदर तुम्ही एल सी एम काढून घ्या. इथं एल सी एम ऑफ 8, 9, 12 आणि 15, तर 8 चे फॅक्टर्स तुम्हाला माहिती ते येईल तुमच्याकडे 2 चा क्यूब येतील, 2 चा क्यूब. त्यानंतर 9 चे फॅक्टर तुम्हाला माहिती आहेत, ते 3 चा स्क्वेअर येईल. त्यानंतर 12 चे फॅक्टर तुम्हाला माहिती आहेत, 12 चे फॅक्टर तुम्हाला काय घेता येतील, 2 चा स्क्वेअर × 3, 2 चा स्क्वेअर × 3. आणि 15 चे फॅक्टर तुम्हाला लिहिता येतील 5 × 3. मग आता हायेस्ट पॉवर 2 चा क्यूब आहे, हा 2 चा क्यूब घेतला इथे. 3 मध्ये हायेस्ट पॉवर 3 चा स्क्वेअर आहे, 3 चा स्क्वेअर घेतला. त्यानंतर उरलं फक्त 5, हा इथं 5 घेतला. आणि मग यांचं सॉल्विंग केलं तर 2 चा क्यूब हा तुमचा 8 येईल, 3 चा स्क्वेअर हा तुमच्याकडे 9 येईल आणि 5.
आणि याचं ज्यावेळेस मल्टिप्लाय कराल त्यावेळेस मल्टिप्लाय येतं 360, तर 360 हा तुमचा एल सी एम आला. पण आपल्या इथं काय सांगितलं की प्रत्येक वेळेस तुमच्याकडे रिमाइंडर एक शिल्लक राहतो, म्हणून तुम्हाला इथे काय करा, वन तुम्हाला मध्ये पुन्हा ॲड करायचं आहे. लिव सेम रिमाइंडर वन इन ईच केस, पण इथं वन ॲड करा तर तुम्हाला मिळणारं जे आन्सर आहे ते तुमच्याकडे आहे 361. हे तुमच्याकडे आन्सर येईल 361. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. आता इथं प्रॉब्लेममध्ये मात्र प्रत्येक व्हॅल्यूमध्ये वेगवेगळा रिमाइंडर शिल्लक राहत आहे असा प्रॉब्लेम तुम्हाला विचारलाय. फाइंड द एल सी एम ऑफ 18, 27, 36 दॅट लिव्स डिफरंट रिमाइंडर्स. तर रिमाइंडर तुमच्याकडे 5, 14 आणि 23, म्हणजे पहिल्या नंबरमध्ये तुम्हाला 5, दुसऱ्या म्हणजे 27, दुसऱ्या 36 अशा पद्धतीने तुम्हाला राहणार आहेत. म्हणून इथं अगोदर काय करा, तुम्ही हे मायनस करून घ्या. तर इथं 18 - 5 करा हे येईल 13, तर 27 - 14 करा हे पण येईल 13, 13 आणि 13, म्हणजे प्रत्येकातून तुम्हाला इथं 13, 13, 13 हे रिमाइंडरला राहत आहे. म्हणून काय करा तुम्ही इथं अगोदर या 18, 27 आणि 36 याचं काय करा तुम्ही अगोदर एल सी एम फाइंड आउट करा. तर एल सी एम तुम्हाला मिळेल ते 108 आणि 108 मधून पुन्हा मग सबस्ट्रॅक्ट करा 13, तर तुमचा आन्सर येईल 95. अशा पद्धतीने तुम्हाला रिमाइंडरचे प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व करता येतील. त्यानंतर नेक्स्ट टाईपचे प्रॉब्लेम तुमच्याकडे असतात, प्रॉडक्ट ऑफ टू नंबर्स. प्रॉडक्ट ऑफ टू नंबर्स इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ देअर एस सी एफ अँड एल सी एम हा तुमच्याकडे फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला वापरून तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायचे. त्यानंतर को प्राइम्स. तर को प्राइम्स जर दोन संख्येचा जर एस सी एफ जर एक वन येत असेल तर त्याला आपण म्हणतो को प्राइम्स. म्हणून टू नंबर्स आर सेड टू बी को प्राइम्स इफ देअर एस सी एफ इज वन. आणि नेक्स्ट तुमच्याकडे शेवटचा जो फॉर्म्युला आहे एस सी एफ ऑफ फ्रॅक्शन्स आणि एल सी एम ऑफ फ्रॅक्शन. तर ज्यावेळेस तुम्हाला एस सी एफ फ्रॅक्शन विचारलं असतं तर त्यावेळेस तुम्ही काय करा, न्युमरेटरमध्ये एस सी एफ काढा. जर तुम्हाला इथे एस सी एफ ऑफ फ्रॅक्शन विचारलं तर अगोदर न्युमरेटरमध्ये एस सी एफ काढा आणि डिनॉमिनेटरमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे एल सी एम. आणि जर तुम्हाला विचारलं असेल एल सी एम तर तुमच्या न्युमरेटरमध्ये अगोदर एल सी एम काढा आणि डिनॉमिनेटरमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे एस सी एफ. तर अशा पद्धतीने तुम्हाला फ्रॅक्शनची सुद्धा एल सी एम आणि एस सी एफ काढता येतील. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट तुमच्याकडे आहे डेसिमल फ्रॅक्शन्स, म्हणजे एस सी एफ आणि एल सी एम तुम्हाला डेसिमल फ्रॅक्शनचे पण काढायचे आहेत. डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे तुमच्याकडे असं 0.2 किंवा 0.67 असे जर काही तुम्हाला नंबर दिले असतील तर याला तुम्ही काय करा, अगोदर इंटीजरच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करा आणि मग तुम्हाला त्याला सॉल्व करता येतं. इथं तुमच्याकडे पॉईंटच्या नंतर दोन डिजिट्स आहेत, इथं एकच डिजिट आहे, तिथे एक तुम्हाला असं 0 लिहिता येईल. आणि याला दोघाला पण काय करा, दोन डिजिट पुढे असल्यामुळे इथे 100 मल्टिप्लाय करा, म्हणजे 20 आणि 67 असे दोन नंबर तुम्हाला सापडतील. याचा तुम्ही एस सी एफ काढा आणि आलेल्या आन्सरला पुन्हा काय करा 100 डिवाईड करून मग तुम्हाला ते फ्रॅक्शनचं एस सी एफ किंवा एल सी एम तुम्हाला सांगता येईल. त्यानंतर कम्पॅरिझन ऑफ फ्रॅक्शन्स, तर तुम्हाला ते दोन जे फ्रॅक्शन्स आहेत तर त्या तुम्हाला कम्पॅरिझन करायचं आहे. तर ते कम्पॅरिझन करण्यासाठी तुम्हाला एल सी एमचा वापर करून तुम्हाला ते कम्पॅरिझन करता येतं. डिनॉमिनेटरच्या जे व्हॅल्यू असतात त्याचं काय करा, एल सी एम फाइंड आउट करा आणि एल सी एम फाइंड आउट करून आणि मग त्या सगळ्यांचं सगळ्या फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर सेम करा आणि न्युमरेटरच्या क्रमानुसार इन्क्रीजिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरनुसार तुम्हाला ते कम्पॅरिझन करता येतील. याचे काही आपण एक्झाम्पल बघूया. फाइंड द एस सी एफ अँड एल सी एम ऑफ 2 by 3, 8 by 9, 16 by 81 and 10 by 27. इथे आपण फॉर्म्युला वापरला एस सी एफ ऑफ द गिवन नंबर्स. तर एस सी एफ तुम्हाला विचारल्यामुळे काय करा, तुम्ही सगळ्या न्युमरेटरचा अगोदर काय करा एस सी एफ काढा. तर 2, 8, 16 आणि 10 हे 2, 8, 16 आणि 10 याचा तुम्हाला घ्यायचा आहे एस सी एफ. एस सी एफ घेताना काय करा की शक्यतो सर्वात स्मॉलेस्ट व्हॅल्यू बघा. स्मॉलेस्ट व्हॅल्यू तुमच्याकडे इथे 2 आहे. आता 2 ने 2 ला डिवाइड होतं, 2 ने 4 ला होतं, 2 ने 16 ला होतं, 2 ने 10 ला होतं. म्हणून 2 तुमचा काय आला एस सी एफ आला. नसेल तर सरळ फॅक्टर पाडा प्रत्येकाचे आणि फॅक्टर पाडून तुम्हाला ते एस सी एफ फाइंड आउट करता येईल. आणि मग डिनॉमिनेटरमध्ये काय करा एल सी एम घ्या. एल सी एम घ्यायचं तुम्हाला 3, 9, 81 आणि 27. इथं सगळे तुमचे नंबर्स दिलेले आहेत. तर 3:1 पॉवर आहे, 3 चा स्क्वेअर आहे, 3 चा 4th पॉवर आहे आणि 3 चा 3rd पॉवर आहे. हायेस्ट पॉवर तुमच्याकडे काय येतं 3 चा 4th पॉवर, म्हणजे तो किती आला 81. म्हणून तुमचं आन्सर आलं 2 बाय
81 तर हा तुमचा आला एचसीएफ ऑफ फ्रॅक्शन. तर सेम तुम्हाला करायचं आहे एलसीएम. एलसीएमच्या वेळेस काय करा, अगोदर न्युमरेटरमध्ये एलसीएम काढा. एलसीएम कोणाचे काय आहे तुम्हाला 2, 8, 16 आणि 10 आता मग याच्यामध्ये मग तुम्हाला ह्या 2 2 लिहिता येतील, ह्या 8 तुम्हाला काय लिहिता येईल 2 क्यूब लिहिता येईल. त्यानंतर 16 तुम्हाला काय लिहिता येईल 2 4 लिहिता येईल. आणि 10 तुम्हाला काय लिहिता येईल 2 × 5 लिहिता येईल. तर 2 × 5 आता ह्या 3 4 नंबरमध्ये हायेस्ट 2 तुमच्याकडे आहे, 2 raised to 4 आहे, म्हणजे तो आला 16 आला. आणि इथं उरला तुमच्याकडे 5, त्याला इंटू काय करा 5 करा. तर 16 × 5 तुमच्याला किती येतं, तुमच्याकडे 80 येतं. तर हा तुमच्याकडे आला 80. तर 80 आणि एचसीएफ ऑफ डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटरमध्ये 3, 9, 81 आणि 27 तर सर्वात स्मॉल व्हॅल्यू 3 आहे. ह्या तिघांनी ह्या 3 नंबरनी ह्या प्रत्येकाला भाग जातो, म्हणून तुमच्याकडे किती आलं 3 आला एचसीएफ. म्हणून तुमचा आन्सर काय येईल 80/3. तर अशा पद्धतीने तुम्हाला फ्रॅक्शनचे प्रॉब्लेम्स काय तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. त्यानंतर डेसिमल फ्रॅक्शनचा एक प्रॉब्लेम बघूया आपण. फाइंड द एचसीएफ अँड एलसीएम ऑफ 0.63, 1.05 आणि 2.1. तर आता हे डेसिमल तुम्हाला पॉईंट तुम्हाला रिप्लेस करायचे, कारण इथं तुमच्याकडे पॉईंटच्या नंतर 2 आहेत, पॉईंटच्या नंतर 2 आहेत, पॉईंटच्या नंतर 2 आहेत. म्हणून काय करा, प्रत्येकाला 100 मल्टिप्लाय करा, म्हणजे तुम्हाला मिळेल नंबर तो 63, 105, 210. इथं आपण काय केलं, प्रत्येकाला 100 मल्टिप्लाय केलं, म्हणजे तुम्हाला ते इंटीजरच्या फॉर्ममध्ये आलं. आणि पुन्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि आल्या आन्सरला पुन्हा 100 तुम्हाला डिवाईड करता येईल. तर 63, 105 आणि 210 याचा ज्यावेळेस तुम्ही एचसीएफ घ्याल तर एचसीएफ तुम्हाला मिळतो 21. तर आता आपल्या तुझे फॅक्टर पाडून तुम्हाला असे सॉल्व्ह करावं लागणार आहेत. इथे मी तुम्हाला आता फॅक्टर न पाडता डायरेक्ट तुम्हाला सांगेन की तुम्ही या फॅक्टर तुम्ही पाडून बघा. आता तर 3 2 6, 3 1 3, त्यानंतर 3 7 21 आणि 7 1 7. तर अशा पद्धतीने तुम्हाला याचे फॅक्टर्स तुम्ही पाडल्यानंतर ते आलं त्याचे एचसीएफ आला 21. आता आपण इथं प्रत्येकाला 100 मल्टिप्लाय केलं होतं, म्हणून काय करायचं 21 डिवाईड करा. इथे या 21 जे तुमचे एचसीएफ आला त्याला 100 डिवाईड करा, म्हणजे तुम्हाला याचा आन्सर काय आला तर 0.21. तर 0.21 काय आला तुमचा डेसिमल फ्रॅक्शनचा एचसीएफ आला, म्हणजे एचसीएफ ऑफ 0.63, 1.05 अँड 2.1 इज 0.21. आता आपल्या घ्यायचा याचा एलसीएम. तर एलसीएममध्ये 63, 105 आणि 210 याचा प्राईम फॅक्टर्स पाडा. आणि प्राईम फॅक्टर्स पाडल्यानंतर तुम्हाला जो मिळणारा एलसीएम आहे तो एलसीएम येतो 630. म्हणून त्या 630 पुन्हा 100 डिवाईड करा, कारण आपण इथं अगोदर मल्टिप्लाय केला होता, आता डिवाईड करा. म्हणून याचा आन्सर तुम्हाला मिळेल 6.3. तर हा 6.3 तुमचा आला एलसीएम ऑफ फ्रॅक्शन्स. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आहेत, 2 आर इन द रेशो ऑफ 15:11 इफ देअर एचसीएफ इज 13, फाइंड द नंबर्स. तर तुम्हाला 2 रेशो दिलेला आहे आणि तुम्हाला एचसीएफ दिलेला आहे, एचसीएफ दिला आहे तुमच्याकडे 13. तर अशा वेळेस काय करा की तुम्हाला रेशो दिला आणि एचसीएफ दिला असेल तर या एचसीएफने त्या दोन्ही नंबरला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं, म्हणजे आपोआप तुम्हाला तुमचं ते गिवन नंबर मिळतात. म्हणजे 15:13, तर 15:13 हा मल्टिप्लाय करा आणि 11:13 हा मल्टिप्लाय करा. तर 15:30 करा, हे येईल तुमच्याकडे 195 आणि 11:13 करा, हा तुमच्याकडे येईल 143. जर तुम्हाला असं 1:2:3 असंही जर विचारलं आणि तुम्हाला जर विचार असेल ते एचसीएफ 13 आहे, तर 13 याला मल्टिप्लाय करा, 13 याला मल्टिप्लाय करा, तुम्हाला मिळणारे 3 नंबर्स तुम्हाला मिळतील. तर अशा पद्धतीने तुम्हाला रेशो दिल्याच्या नंतर हे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. आता नेक्स्ट मेथडचे प्रॉब्लेम तुमच्याकडे आता 2 तुम्हाला नंबर्स आणि त्या दोघांचा गुणाकार जर केला तर तो गुणाकार तुमच्या त्या 2 नंबरच्या एचसीएफ आणि एलसीएम एवढा येतो, असा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. तर फॉर्म्युला आहे प्रॉडक्ट ऑफ 2 इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ देअर एचसीएफ अँड एलसीएम. तर हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. तर तुम्हाला इथं एचसीएफ दिलेला आहे, एचसीएफ तुमच्याकडे आहे 11, एलसीएम दिलेला आहे त्या 6, 93 आणि 2 एक नंबर तुम्हाला दिलेला आहे
77 आणि तुम्हाला विचारले की फाइंड द अनदर नंबर, तर त्यावेळेस प्रॉडक्ट ऑफ टू नंबर्स इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ देअर एस सी एफ अँड एल सी एम. तर दोन नंबर इथं आपण लिहिलं, एक नंबर आपण एक्स कन्सिडर केला, दुसरा नंबर आहे 77. त्यानंतर एस सी एफ आहे 11 आणि एल सी एम आहे 693. त्यानंतर त्याला पुढे सॉल्व केलं तर हे एक्स इक्वल टू 11 इंटू 693 डिवाइड बाय 77. ते सॉल्व करा, हे 11 वन जा 11 आणि 11 7 जा 77. त्यानंतर 7 वन जा 7, तर त्यानंतर 7 9 जा 63, उरले 6 झालं 63, तर 7 9 जा 66, म्हणून तुमचं आन्सर आलं 99. तर 99 तुमचा हा अनदर नंबर आहे. तर असे हा फॉर्म्युला यूज करून तुम्हाला हे प्रॉब्लेम सॉल्व करता येतील. त्यानंतर हा शेवटचा टाईपचा प्रॉब्लेम तुमच्याकडे आहे, फ्रॅक्शन तुम्हाला अरेंज करायचे. तर हे प्रॉब्लेम तुम्हाला बऱ्याच चॅप्टरमध्ये येतील, पण तुम्ही कोणत्याही एका मेथडने तुम्ही त्याला सॉल्व करू शकता. तर प्रॉब्लेम विचारला आहे, अरेंज द फ्रॅक्शन्स 17/18, 31/36, 43/45, 59/60 इन द असेंडिंग ऑर्डर. इथं काय करा, या केसमध्ये त्या प्रत्येकाच्या डिनॉमिनेटरचा अगोदर तुम्ही एल सी एम फाइंड आउट करा, म्हणजे 18, 36, 45 आणि 60 याचा काय करा, अगोदर तुम्ही एल सी एम घ्या. या तिघांचा एल सी एम तुम्हाला मिळतो 180, तिघाचा एल सी एम आला 180. आता काय करा, प्रत्येकाच्या फ्रॅक्शन डिनॉमिनेटरमध्ये 180 तुम्हाला आणायचं आहे, म्हणून आता 180 तुम्हाला या 18 जागी आणायचं आहे, म्हणून तुम्हाला मल्टिप्लाय अँड डिवाइड करावं लागेल 10 ने, म्हणजे 170/180 झालं. आता 31/36 आहे, याला तुम्हाला 180 घ्यायचं आहे, म्हणजे काय करा, 36/180 करा, ते तर 5, म्हणजे याला 5 ने मल्टिप्लाय करा, याला 5 ने मल्टिप्लाय करा. या मेथडने 31 × 5, 36 × 5, तर ते येईल 155/180. सेम मेथडने तुम्हाला घ्यायचं आहे, या फ्रॅक्शनला डिवाइड करा तुम्ही आता 4 ने, 43 × 4 आणि 45 × 4, तर ते येईल 170/180. त्यानंतर 59/60 करा, तर 15 × 3 घ्या, 16 × 3 घ्या, तर ते येईल 177/180. मग आता तुम्ही न्युमरेटरमध्ये काय करा, तुमचा असेंडिंग ऑर्डर लावा. सर्वात स्मॉलेस्ट व्हॅल्यू आहे 155, नेक्स्ट आहे 170, नेक्स्ट आहे 172, नेक्स्ट आहे 177. आता 155/180 हे कुणाची व्हॅल्यू आहे, तुमच्याकडे 31/60 आहे, तर 31/60 तुमची व्हॅल्यू इथं आली. त्यानंतर सेकंड नंबरला आहे 170, तर 170 म्हणल्यानंतर तुम्हाला इथं आलं आहे 17/18. त्यानंतर तुमच्याकडे आहे 170/180, म्हणून तुम्हाला नंतर घ्यायचं आहे 43/45. आणि शेवटचा नंबर तुमच्याकडे आहे 177/180, ती व्हॅल्यू तुम्हाला घ्यायचं आहे 59/60. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे इन असेंडिंग ऑर्डर किंवा इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहायचं आहे. हाच प्रॉब्लेम डिसेंडिंग ऑर्डर जर विचारला असता तर तुम्हाला ते उलटस्थ घेऊन तुम्हाला ते सॉल्व करता येतील. तर अशा पद्धतीने तुम्हाला एल सी एम आणि एस सी एफमध्ये प्रॉब्लेम विचारतात, तुम्हाला सॉल्व करता येतात. जे शिकवले तुम्हाला समजलं असेल. धन्यवाद.